धर्मप्रेम बंधु भवे जीव हो। दुपारचे सत्रामध्ये छबिडाला या ग्रंथाचा अध्ययन चाललेला आहे। पंडित दौलतरामजी ह्या छोट्याशा अमूल्य ग्रंथाची रचना केलेली आहे। ग्रंथ छोटाच आहे परंतु ग्रंथामध्ये सार अमूल्य आहे। अशा त्या महान ग्रंथाचा अध्ययन दुपारच्या सत्रामध्ये आपण करत आहोत। पंडित दौलतरामजी 3 नंबरचा ढाल, 3 नंबरचा अधिकार आणि 3 नंबरच्या ढालीमध्ये चौथा दोहा, त्या चौथ्या दोहाचा आम्ही चर्चा काल करत होतो। काल शेवटचा प्रश्न होता, अन्य प्रकार से बहिरात्मा किसे कहते हैं, अन्य प्रकार बहिरात्मा कुणाला म्हणतात, असा प्रश्न शेवटचा होता काल। आजचा प्रश्न आहे, मिथ्या दृष्टि और बहिरात्मा जीव में क्या अंतर है। मिथ्या दृष्टि आणि बहिरात्मा ह्या जीवामध्ये काय अंतर आहे, असा ह्या प्रकारचा प्रश्न। त्या प्रश्नाचं उत्तर सांगता सांगता मिथ्या दृष्टि जीव नियम से बहिरात्मा होता है। मिथ्या दृष्टि जीव जो आहे तो नियमन बहिरात्माच असतो, किंतु बहिरात्मा मिथ्या दृष्टि सासाधन सम्यक दृष्टि, सम्यक मिथ्या दृष्टि, अविरत सम्यक दृष्टि, देश देह सकल वृत्ति गुणस्तर वाला भी हो सकता है। बहिरात्मा जो जीव है तो मिथ्या दृष्टि आवश्यक, तो पहला गुणस्थान, दूसरा गुणस्थान, तीसरा, चौथा, पांचवा आणि सहाव्या गुणस्थानापर्यंत तो बहिरात्मा जीवन असू शकतो। इनके अलावा यांच्या अपेक्षा यांच्या नंतर आणि नया अपेक्षा तारतम्यता से नयाच्या अपेक्षेला तारतम्य देणं 12व्या गुणस्थानापर्यंत बहिरात्मा अवस्था होती। 12व्या गुणस्थानापर्यंत सुद्धा बहिरात्माची अवस्था असू शकत काल चर्चा केल्याप्रमाणे, कारण मोक्ष मार्गियों का मोक्ष मार्गियों का अवर्णवाद करना विषय कषायों में गिद्ध पक्षी के समान प्रवृत्ति करना, प्रमाद भाव से परिणत होना, परिणमन करना, अंतर्जल्प होना, भाव मति ज्ञान और शुद्ध ज्ञान के सूक्ष्म विकल्पों के द्वारा आत्मा का ध्यान करना, यह सब आत्म स्वभाव के बाहर की अवस्था होने के कारण बहिरात्मा होते। संपूर्ण जे सांगितलं ते काय आहे, बहिरात्म्याच्या अवस्थेचं कारण आहे। कारण हे अंतरात्मामध्ये येत नाही, मति ज्ञान शुद्ध ज्ञान वगैरे जे आहे, जे ध्यान वगैरे आहे, ते कशामध्ये येत नाही, अंतरात्मामध्ये येत नाही, म्हणून याला बहिरात्मा अवस्था असं म्हटलेलं आहे। दोनों में उभयतर व्याप्ति नहीं है, दोनों में उभयतर व्याप्ति नहीं, एक तरफा व्याप्ति है, एक तरफा व्याप्ति तर आहे, म्हणून 12व्या गुणस्थानापर्यंतचे जीव आहे त्यांना काय म्हटलं आहे, बहिरात्मा असं समजून घेण्यामध्ये काही दोष नाही। अंतरात्मा किसे कहते हैं तथा भेद कितने, अंतरात्मा म्हणजे कोण, त्याच्यामध्ये भेद कुठे कुठे आहे, असा प्रश्न विचारला सांगतात। चन्मस्त ज्ञानी मोक्ष मार्गी को अंतर आत्मा कहते हैं। चन्मस्त ज्ञानी आणि मोक्ष मार्गीना काय म्हणतात, अंतर आत्मा असं म्हटलेलं आहे। भेद कितने प्रकार के हैं, उत्तम मध्यम जघन्य, ऐसे 3 प्रकार का भेद है। उत्तम अंतरात्मा, मध्यम अंतरात्मा आणि जघन्य अंतरात्मा, असे 3 प्रकारचे त्याच्यामध्ये भेद केले। उत्तम अंतरात्मा कसे कहते, उत्तम अंतरात्मा कोणाला म्हणतात, तर त्याचा प्रश्नाचं उत्तर सांगता, मोहोदय से युक्त, मोह उदयान युक्त अंतरंग 14 प्रकार के और बहिरंग 12 प्रकार के
बारावे गुणस्थान वाले बारावे गुणस्थान गुणस्थान मध्ये असणारे जे मुनि महाराज आहे ते जीव क्षीण मोही शुद्धोपयोगी मुनि को उत्तम अंतर आत्मा करते हैं। म्हणजे 24 प्रकारच्या परिग्रहणात त्याग जे केला आहे त्या 24 प्रकारच्या परिग्रहणात त्याग केलेल्या साधूना उत्तम अंतर आत्मा असं म्हटलेलं आहे। ज्या वेळेला त्यांनी क्षीण मोह मोहाचा काय केलं त्यांनी क्षीण केलं क्षय केलं मोहाचा क्षय केल्यानंतर त्यांना उत्तम अंतर आत्मा असं इथं म्हटलेलं आहे। म्हणजे 12 गुणस्थानापर्यंत जे जीव आहे ते संपूर्ण जीव बहिरात्मामध्ये येईल ना आणि 12 माझ्या परिणामामुळे मला काय होत आहे कर्माचा आश्रय आणि बंध होत आहे कर्म
झालेले नाही. म्हणून तुम्हाला विचार करायला आहे, 14 गुणस्थानामध्ये असणाऱ्या साधूंना परिग्रही म्हटलं आहे की निष्परिग्रह म्हटलं आहे. Hey. Shiva Mataji.
श्रावक और छहवे से ग्यारहवे गुणस्थान तक मुनि मध्यम अंतर आत्मा कहलाते। देशवर्ती श्रावक म्हणजे पाचव्या गुणस्थानामध्ये असणारे श्रावक म्हणजे प्रतिमानारी वगैरे आणिका वगैरे शुल्लक शुल्लिका वगैरे हे जे आहे देशवर्तीचे श्रावक आहे त्यांना पाचव्या गुणस्थानावरती असं म्हटलं। मग पाचव्या गुणस्थानामध्ये असणाऱ्या त्या जीव तेथून सहाव्या गुणस्थानापासून अकराव्या गुणस्थानापर्यंत असणाऱ्या जीवाना मध्यम अंतर आत्मा असं म्हटलं। कुठल्या अंतरात्मा म्हटले? मध्यम अंतर आत्मा असं म्हटले आहे। अविरती सम्यक दृष्टी जनन अंतर आत्मा कहलाता आहे आणि चौथ्या गुणस्थानामध्ये असणारा जो जीव आहे सम्यक दृष्टी जीव आहे तो सम्यक दृष्टी जीव उपशम सम्यक दृष्टी असू दे शौक्षणिक सम्य दृष्टी असू दे शायिक सम्य दृष्टी असू दे चौथ्या गुणस्थानामध्ये असणाऱ्या त्या जीवाला जगन्य अंतर आत्मा असं म्हटलेलं आहे। ह्याच अपेक्षेनं हे जे तीन भेद सांगितले उत्तम मध्यम आणि जगन्य ह्याच दृष्टिकोनाला पुढे ठेवून कांजीपंथी जी लोक आहे कांजीपंथ जे साधू आहेत ते लोक आहेत चौथ्या गुणस्थानामध्ये सुद्धा आत्म्याचा अनुभव होतो असा त्याने निश्चित करून घेतलेला आहे। ह्याच अपेक्षेनं चौथ्या गुणस्थानामध्ये आत्म्याचा अनुभव होत नाही आत्म्याचा अनुभव करून घ्यायचा असेल तर कुठलं सांगितलं उत्कृष्टाच्या अपेक्षेनं बाराव्या गुणस्थानामध्ये सांगितलं। कुठल्या गुणस्थानामध्ये? बाराव्या गुणस्थानामध्ये सांगितलं आणि मध्यम अवस्था पाचव्या सुरुवातीचे जे आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे पाया चप्पल घालायचं म्हणा
सो मोठो महाराज हां रे अघाती कर्म कर्मोदय से सही अजून अघाती कर्माच काय आहे कर्माचा उदय आहे।
सयोग्य बनी अयोग्य लक्षात आलं काय ह्या प्रकारे सयोग्य बनी कोणाला म्हणतात सयोग्य बनी आणि मन वचन काय की क्रिया सहित केवली को सयोग्य बनी कहते मनाचा वचनाचा आणि कायेचा क्रिया जिथे सुरू आहे त्यांना काय म्हणतात सयोग्य बनी म्हणतात आणि अयोग्य बनी कोणाला म्हणतात योग की क्रिया रहित केवली को अयोग्य बनी कहते अजून योग आहे कार्य योग अजून आहे परंतु त्याची क्रिया काय आहे क्रियेपासून रहित आहे पर तरी सुद्धा योग अजून आहे त्यांना अयोग्य बनी असं म्हटलेलं आहे तीर्थंकर केवली और अरहंत केवली में क्या अंतर है तीर्थंकर केवलींच्या मध्ये आणि अरहंत केवलींच्या मध्ये काय अंतर आहे असा प्रश्न विचारव सांगता तीर्थंकर प्रकृति नाम कर्मोदय से सहित समोषण की 12 सभाओं के मध्य में धर्मोपदेश करने वाले को तीर्थंकर कहते हैं तीर्थंकर प्रकृति नाम कर्माचा उदयना सहित असणारे समोषण असतो त्यांना आणि 12 सभे असतात त्यांच्या समोषणामध्ये आणि मध्य मध्ये बसून त्यांनी धर्माचा उपदेश देत असतात त्याला तीर्थंकर केवली असं म्हटले तीर्थंकर पद औदायिक भाव आहे तीर्थंकर पद काय आहे औदायिक भाव आहे तथा घाटिया कर्मों के क्षय से आणि घाटी कर्माचा क्षय अरहंत पदपणा क्षायिक भाव आहे आणि घाटी कर्माचा क्षय झाल्यानंतर काय तो क्षायिक भाव आहे आणि क्षायिक भावानंतर तीर्थंकर तीर्थंकराचं पद प्राप्त झालं अरहंत पद सुद्धा प्राप्त झालं तीर्थंकर अवस्था साधी शांत आहे तीर्थंकर अवस्था काय आहे साधी शांत आहे और अरहंत अरिहंत अरुहंत अवस्था साधी अनंत आहे साधी शांत आणि साधी अनंत तीर्थंकर अरहंत तो होते हैं किंतु अरहंत तीर्थंकर हो सकते हैं और नहीं भी लक्षात आलं काय तीर्थंकर जे आहे ते अरहंत होणार आहे नियम आहे परंतु अरहंत जे आहे ते तीर्थंकर होऊ पण शकतात आणि नाही होऊ पण शकतात कसं अरहंत तीर्थंकर कसं होऊ शकतं सांगा बघू तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध असला ते नियम आहे अरहंत होणार वादच नाही तिथं काय अरहंत तीर्थंकर कसं होणार तीर्थंकर कसं होणार बंद नाही मग अरहंत तीर्थंकर कसं होणार इथं होऊ पण शकतात नाही पण म्हणतात त्यांनी त्याला अपेक्षा कसं आहे विधेय क्षेत्राचा अपेक्षा घेतला पाहिजे तर ऐरावत आणि भरत क्षेत्राचा अपेक्षा ते घेऊ शकत नाही विधेय क्षेत्राची अपेक्षा सामान्य अरहंत सुद्धा तीर्थंकर पद प्राप्त करून घेऊ शकता ह्या अपेक्षेनं अरहंत तीर्थंकर सुद्धा होऊ शकतात आणि तीर्थंकर अरहंत नियमानं होऊ शकतात या प्रकारे आपल्याला सांगत आहे या प्रकारे आपण तीर्थंकर केवली आणि अरहंत केवलींच्या मध्ये जो अंतर आहे त्या अंतराला आपण ते समजावून घेतलेलं आहे घाटिया कर्म किसे कहते हैं भेद कितने हैं नाम कौन कौन से घाटी कर्म म्हणजे काय त्याला काय काय म्हणतात त्याचे नाव किती किती आहे भेद किती आहे असा प्रश्न विचारल्यावर पुढचं उत्तर सांगतात जो जीव ज्ञान आदि अनुजीवी गुणों का अथवा समय के पहले भी जिनके घात के लिए ध्यान किया जाए उसे घातिया कर्म कहते हैं ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय मोहनीय अंतर ये चार कर्म ना क्या करते थे क्षय करते थे ना क्षय करते मतलब जैसे घात करता आणि ते कर्म अपने आत्म्याचा जे अनुजीव आहे आपल्या आत्म्याचे स्वभाव आहे गुण आहे त्या गुणाचा पण त्यांनी काय करत असतात घात करत असतात म्हणून या चार कर्मांना काय म्हटलेलं आहे घाती कर्म या चार कर्मांना काय म्हणत घात तुमच्या आत्म्याच्या गुणाला घात करणारे हे चार कर्म आहे कुठे ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय मोहनीय आणि अंतर हे चारही कर्म आत्म्याच्या गुणाला अनुजीवाला काय करतात घात करत असतात म्हणतात त्यांना घाती कर्म असं म्हटलेलं आहे भेद किती आहे चार भेद किती केलं कुठे कुठे ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय मोहनीय आणि अंतर असे चार भेद केले घाटीय कर्मांची कुल 47 अवांतर प्रकृती आहे आणि घाटी कर्माचा कुल किती भेद आहे त्याच्यामध्ये
47 भेद आहे आणि या 47 भेदांना काय करतात त्याने नाश करून घाटी कर्माला नाश करून त्याने अरहंत अवस्था प्राप्त करून घेतलेले असतात. ह्या प्रकारे अरहंत पदाला अवस्थेला प्राप्त करून घेणाऱ्या अरहंतांची आपण चर्चा केलेली आहे. पुढची चर्चा उद्याच्या दिवशी पाहू.